आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये झालेल्या गोंधळाची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत. एमपीएससी समन्वय समितीने पुणे सायबर विभागामध्ये या गोंधळाची तक्रार केली होती, त्यामुळे आता पुणे पोलिसांकडून व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकांची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. 24 तारखेला झालेल्या गट क विभागाचा पेपर फुटला आणि व्हॉट्सअपवर ही प्रश्नपत्रिका व्हायरल कशी झाली याचा सायबर सेलकडून तपास केला जातोय. तर चौकशी करून भरतीतील गोंधळासंदर्भात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. आता जी सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी अश्विनी साधव केदारी आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत. अश्विनी, काय सांगाल, आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा जेव्हापासून परीक्षांची घोषणा झाली तेव्हापासून यामध्ये गोंधळ पाहायला मिळाला होता आणि जी पेपर फुटला होता त्याची आता चौकशी केली जाणार आहे, तपास सुरू असल्याची माहिती समोर येते, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच, आरोग्य विभागाच्या परीक्षा या सुरुवातीपासूनच अगदी पहिल्या पेपरपासून ते शेवटपर्यंत हा गोंधळ कायम राहिला. एमपीएससीची जी समन्वय समिती आहे या संदर्भात पुणे पोलिसांनी तक्रार केली होती, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती, त्यानंतर ती पुन्हा सायबर सेलकडे अर्ज करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सायबर पोलिसांनी या संदर्भातला तपास जो आहे पण तपास आता करायला सुरुवात केलेली आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही माहिती आपल्याला त्या संदर्भात दिलेली आहे. अत्यंत महत्वाची ही बातमी आहे, कारण आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये तो प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर प्रकार पाहायला मिळाला होता. एक दिवस आधी कोणाच्या व्हॉट्सअपवर ही प्रश्नपत्रिका आलेली होती, त्यामुळे ही प्रश्नपत्रिका फुटली कशी, याची धागेमध्ये नेमकी कुठपर्यंत आहे, याच्यामध्ये कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे, या सगळ्यांचा तपास आता पुणे पोलीस करणार आहे. निश्चितच अश्विनी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर ही बातमी साम टीव्हीनं सुद्धा लावून धरलेली होती आणि आता पुणे पोलीस याचा तपास करणार असल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान या तपासातून नेमकं काय समोर येईल आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर काय कारवाई होणार ते पाहणं महत्वाचं असेल.